नमस्कार फ्रेंड्स, होमकुकच्या किचनमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि आजच्या रेसिपीजमध्ये मी तुम्हाला आगळी पद्धतीमध्ये सुक्या बोंबलाचा रस्सा करून दाखवणार आहे. अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी आज तुम्हाला हा रस्सा करून दाखवणार आहे. तर आपण इथे आता डायरेक्टली रस्सा करण्यासाठी घेऊयात. हा रस्सा करण्यासाठी मी इथे 7 ते 8 बोंबील घेऊन ते मधून असे छोट्या तुकड्यांमध्ये कापून घेतलेले होते. मी आता ह्यात गरम पाणी घातलेलं आहे जेणेकरून त्याचा वास आहे तो कमी व्हावा म्हणून. मग हे मी गरम पाणी काढून त्यातला 3 ते 4 पाण्यामध्ये व्यवस्थित असं धुवून घेतलेलं आहे. दुसरीकडे मी एक कढई घेऊन त्यात 2 ते 3 चमचे तेल टाकून ते गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता हे तेल माझं गरम झालेलं आहे. त्यात मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. या लसणाच्या पाकळ्या त्या मी थोड्याशा ठेचून घेतलेल्या होत्या, तुम्ही बारीक कापून घेतल्या तरी देखील चालेल. त्यात मी आता थोडंसं हिंग घातलेलं आहे. हे लसूण मी आता तेलावरती हलकं असं परतून घेणार आहे. लसूण परतत आलं की मी त्यात कांदा टाकून तो शिजून घेणार आहे. हे लसूण आता माझा परतलेलं आहे. त्यात मी आता एक मोठा कापलेला कांदा घातलेला आहे. तुम्ही इथे जास्तीत जास्त कांद्याचा वापर करा. तुम्ही जेवढं जास्त कांद्याचा वापर कराल तेवढाच कालवणाला जास्त अतिशय उत्तम लागतो. आता हा कांदा आहे तो मी तेलावरती 2 ते 3 मिनिटे परतून घेणार आहे. जोपर्यंत त्याचा कलर थोडा चेंज होत नाही तोपर्यंत मी इथे हा कांदा इथे शिजून घेते. आता हा कांदा माझा शिजलेला आहे. त्यात मी अर्धा टमॅटो घातलेला आहे. हा टमॅटो ऑप्शनल आहे, जर तुम्हाला हवा असेल तर घाला. काही लोक मच्छीमध्ये टमॅटोचा वापर करत नाहीत तर काही लोक करतात. मी इथे हा टमॅटोचा वापर करून तुम्हाला हा रस्सा बनवून दाखवणार आहे. आता हा टमॅटो मी या तेलामध्ये शिजून घेणार आहे. पण त्याआधी मी ह्यात मसाले देखील घालून घेते. इथे मी 1 चम्मच हळदी पावडर, 1 चम्मच धणे पावडर आणि 2 चमचे लाल तिखट पावडर घातलेलं आहे. जसं तुम्हाला तिखट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे लाल तिखटचा वापर करा. तुम्ही ह्यात मिरची घातली तरी देखील चालेल जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर. आता हा टमॅटो इथे मी ह्या तेलावरती व्यवस्थित असं परतून घेते. जोपर्यंत ह्याला तेल सुटत नाही तोपर्यंत मी हा टमॅटो इथे व्यवस्थित असं शिजवून घेणार आहे. मिनिमम 2 ते 3 मिनिटे तरी मी हा टमॅटो इथे शिजून घेते. तर 2 ते 3 मिनिटानंतर ह्याला छान असा तेल सुटायला लागलेलं होतं. त्यात मी आता हे धुतलेलं बोंबील घातलेलं आहे आणि ह्यात मी एक बटाटा घातलेला आहे. काही लोक आहेत ते बोंबील आधी गॅसवरती रोस्ट करून घेतात आणि मग ते पाण्यामध्ये धुवून मग ते फोडणीसाठी घालतात. मी इथे डायरेक्टली बोंबील घेऊन घातलेले आहेत. इथे सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला हा रस्सा करून दाखवणार आहे. त्यात मी आता 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. जसं तुम्हाला ह्यात रस्सा हवा असेल त्याप्रमाणे तिथे पाण्याचा वापर करू शकता. सुक्या मच्छीमध्ये बटाटा अतिशय उत्तम लागतो, तुम्ही जरूर ट्राय करा. जर तुमच्याकडे कैरी अवेलेबल असेल तर तुम्ही कैरी देखील घालू शकता. आता ह्यावरती मी झाकण देऊन एकदम फास्ट फ्लेम करून एक उकळी येऊन देणार आहे. आणि एकदा का उकळी आली की मी ह्याचा गॅस स्लो करून पुन्हा याला 15 ते 20 मिनिटे शिजून घेणार आहे. जोपर्यंत हा बटाटा आहे तो पूर्णपणे शिजला जात नाही तोपर्यंत इथे आपल्याला हा शिजून घ्यायचा आहे. जेव्हा आपला बटाटा शिजला जातो तेव्हा आपलं समजायचं की हे कालवण आता रेडी होत आलेलं आहे. इथे 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. त्यात आता मी इथे मीठ घातलेलं आहे, 1 चमचे गरम मसाला. गरम मसाला ऑप्शनल आहे, जर तुम्हाला हवा असेल तर घाला. आता मी इथे गरम मसाला घातलेला आहे म्हणून मी याला पुन्हा 2 ते 3 मिनिटं शिजून घेणार आहे. आधी मी इथे हा बटाटा शिजला आहे का तो चेक करून घेते. जेव्हा आपला बटाटा शिजला जातो तेव्हा आपला हे कालवण रेडी होत आलेलं असतं, म्हणजेच हे आपलं बोंबील आहे ते देखील शिजले जातात. आता यावरती मी झाकण देऊन याला पुन्हा 2 मिनिटं शिजून घेते. आता याला छान अशी उकळी आलेली आहे. हे कालवण आता माझं ऑलमोस्ट रेडी झालेले आहे. मी ह्यावरती तांदळाचं पीठ घातलेलं आहे. तांदळाच्या पिठाने जे कालवण असतं त्याला घट्टपणा येतो. शक्य झालं तर कोणतेही सुक्या मच्छीचं कालवण असेल त्यावरती तांदळाचं पीठ घाला, ज्याने ह्याला छान असा घट्टपणा येतो. ह्यात आता मी बारीक कापलेली कोथिंबीर घातलेली आहे. ह्यात मी ते गॅस बंद करून घेते. अशा प्रकारे हे सुक्या बोंबलाचा रस्सा माझा रेडी झालेला आहे. अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये झटपट असा हा बोंबलाचा रस्सा माझा रेडी झालेला आहे. हा बोंबलाचा रस्सा तुम्ही भाकरीबरोबर, भाताबरोबर किंवा चपातीबरोबर देखील सर्व करू शकता. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील ह्या रेसिपीबद्दल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू.